काय त्याच्या आईला ते नवीनच नाटक काढले बघा. आम्ही काय शिकलो नाही का, आमच्या आईबाने मला शिकवलं नाही. उच्च आधुनिक स्टँडर्ड शिक्षण झाले. बघल तवा पालक मीटिंग, पालक मीटिंग काय, संसार करायचा, आईबाने नोकऱ्या करायच्या का, ह्या पालक मीटिंगला जायचं का, तुमचा मुलगा ह्यात कच्चा आहे त्यात कच्चा, हिता आहे तिथं आहे, हे असल्या गोष्टी सांगायला आल्या. हां, आता त्या क्लासेसमध्ये म्हणजे पालक मीटिंग असलं का, आमच्या आई बाबा कवा, आमच्या आईबाने एकदा शाळेत सोडलं, परत इचाराय पण गेले, मास्तर ह्यो आमचा मुलगा त्याला कसा घडवायचा तुम्ही घडवा. आज जे आम्ही घडलो तिने मारलं आणि त्यांच्या विचारानं आज आम्ही दिसतोय का, आम्ही शिकलो नाही का, आमच्या पोरी शिकल्या नाही, माझ्या पोरी आता दोन्ही भाई कधी मी शाळेत गेलो नाही किंवा असलं पालक मीटिंग मीटिंग नाही, तुम्ही करा. आता काय हल्ली नाटकं चालल्यात पण असतो आणि आता 99, 95, 90 पुढे काय उपयोग आहे. आता परवा त्याला सांगतो ते कुठला लातूर पॅटर्न म्हणा, 108 जण 100 पुढे पास झाल्यात, म्हणजे एक पण चुकला नाही, फिक्सिंग आहे का काय, असलं कुठलं काय काढली आहे म्हणून. बरोबर, म्हणून मी पोराजी म्हणतोय शिक्षण असावा पण कला शिका कुठे ना कुठे तरी असला. तर 90, 95 कोण विचारा ना का, डोक्यात कॉम्प्युटर घालायचा त्या पोरांनी. बरोबर, आणि उठायचं त्या पालकांनी क्लासेस आहे, हे पालक मीटिंग आहे, त्या क्लासमध्ये पण सांगते ना म्हणणं आणि त्या शाळेत पण सांगते. मग एवढे शाळेत शिकतात क्लासला कशाला घालते यार, पैसा नुसता बोलायला आला आहे बघ शिक्षणाच्या नावावर. हां, आम्ही पण शिकलो की हां, एकदा आम्ही पण मस्तानाच आमच्या अनुमतून कोण कशाला मारते रे, चांगल्यासाठीच मारत असते ना. हां, एखादं दुसरं आता ह्याने कारंगावले मारलं म्हणजे पालक तक्रार करतात, केस होत्या म्हणून आम्ही मारत नाही, म्हणजे तुम्हाला शिकवायचं नाही. हां, आणि गळ्यात मुलगा कच्चा आहे त्यात काय, मग तुम्हाला एवढं पगार बिगार का उपयोग आहेत बघे, असली शिक्षक असली. आता माझ्या हॉकी ग्राउंडला तुझं पोरगं सोडतोय आणि मी तुला सांगायचो रनिंग घ्या, टॅपिंग घ्या, प्रॅक्टिस घ्या, जोर बैठक घ्या, मग मी काय करतोय बसून तिथे. मी अती आणि या पालकांनी सुधारायला पाहिजे पहिले. आणि शाळा पण पोत्यानं झाल्या शाळा, पानपट्टी वाटल्यामुळे शाळा झाल्या, विद्यार्थी नाहीत म्हणून बोलवून पण घेत आहे आणि वर ही आणि पालकाची ताप. आमच्या आई बाबाने कधीही शाळेत आले नाही आणि मी माझ्या दोन पोरेत मी पण कधी शाळेत किंवा मास्तर एकदा सोडले ना जा, तुझं तुझी काय करायचं कर, चुकून मारलं. आता मला एक पोरगं काल काय म्हटलं, त्या मास्तरचंच पोरगं होतं ते. सर म्हणला तुम्हाला समजून मला शाळा सरांनी मारलं शाळेत, म्हणून मी पप्पाशी सांगितले, पप्पाने जळकं लाकूड काढलं आणि मला दोन रफाड घातलं म्हटला. तू चुकल्याशिवाय सर मारतोय का म्हटला, परत मला असलं सांगायला नाही. अशी पण पालक आहेत ना आमच्यासारखी चांगले पालक. हां, एखाद्यानं केलं म्हणून असं नाही आणि काय, त्या शिक्षणाच्या नावावर चौथंच चालली बघा आणि शिक्षणाचं वाटोळं चाललं बघ माझ्या. बरोबर, त्याच्यावर पौराणिक कला शिकावी, कुठे ना कुठे तर दोन घास खायला मिळतील असं माझं तर मत. बरोबर आहे, ओके. आणि खेळाला नुकसान म्हणतात, मोबाईलवर खेळायला चालते आणि खेळामुळे नुकसान होते का तुम्हाला सांग, खेळावर फिजिकली फिट राहते, मोबाईलवर खेळायला चालते, त्यामुळे कारणं पाहिजे असतात यासनी लोकांनी. हां, आणि